काही जण पराभूत झाले की त्यांना वाटतं की आपला पराभव होत झालाच नसता, त्या ई व्ही एम मशीनमुळे झाला आणि त्या मशीनवर ढकलून मोकळे होतात. तुम्हाला काय वाटतं त्याचं मला काही घेणं देणं नाही आहे. उद्याच्याला जी व्यक्ती 9 वर्षे ह्या देशाचे पंतप्रधान म्हणून काम करते, हा करिश्मा मोदी साहेबांचाच आहे की नाही? त्याही काळामध्ये कुणी असं निवडून आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं वक्तव्य केले जातात त्याच्या स्वरूपामध्ये पाहत असतो. एक आदराचं स्थान आहे आणि ज्या ज्या देशांनी स्त्रीला मान सन्मान दिलाय, प्रतिष्ठा, ते देश जगामध्ये पुढारलेले देश म्हणून आज ओळखले. आपण पण त्याच गोष्टीचा विचार केला पाहिजे असं माझं मत. हैदराबादमध्ये रामनवमीची मिरवणूक निघाली, त्या मिरवणुकीमध्ये नथुराम गोडसेंचे पुन्हा एकदा कळले गेले. असं दिनच्या वरती असलं की अशा पद्धतीने अजूनही दशी ह्या संदर्भामध्ये गोडसेंचा इतिहास सगळ्यांच्या समोर आहे. महात्मा गांधी आपल्यातनं जाऊन 1948 साली गेलेले, खूप काळ त्याच्यामध्ये गेलेला आहे. नवीन लोकांना तर त्या संदर्भामध्ये माहिती असेल असं माझं म्हणणं नाही आहे, परंतु आपल्याला सगळ्यांना महात्मा गांधींना दिली आणि कशा पद्धतीनं अहिंसेच्या मार्गाने ब्रिटिशांच्या सारख्या जिथं कधी सूर्य मावळत नव्हता अशांचं राज्य कसं त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना महात्मा गांधींच्याबद्दल आदरच आहे आणि त्यांच्या ज्यांनी हत्या केली त्या हत्याराला अशा पद्धतीनं महत्त्व देणं हे उचित वाटत नाही. शेवटी जेवढ्या व्यक्ती तेवढे त्यांचे वेगवेगळे मतं असू शकतात, विचार असू शकतात, विचारधारा असू शकतात. दादा, ईव्हीएमच्या बाबतीमध्ये सामनाने जी बातमी केली आहे, बांगलादेशमध्ये पुन्हा बॅलेटवर शिफ्ट होण्याचा निर्णय झाला आहे, तुम्हाला असं वाटतं का की भारतामध्ये सुद्धा असं झालं पाहिजे? मला अजिबात तसं माझं वैयक्तिक मत आहे वाटत नाही. माझा ईव्हीएम आता जग कुठं चाललेलं आहे, माझा वैयक्तिक ईव्हीएमवर विश्वास आहे. जर ईव्हीएममध्ये गडबड होत असती तर देशातली अनेक राज्य विरोधी पक्ष सत्तेवर आलंच नसतं. आज पश्चिम बंगाल, दिल्ली, तुमचं राजस्थान, पंजाब, त्याच्यामध्ये असणारं केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मला वाटतं छत्तीसगड, असे अनेक राज्य आज विरोधी पक्ष तिथं काम करत असतानाचं चित्र आपण पाहतो आहे. आणि थोडेच दिवसात कर्नाटकची पण निवडणूक आहे, त्याही वेळेस आपण ते पाहू. आणि एवढ्या मोठ्या देशामध्ये हे काही एक व्यक्ती काही गडबड करायची म्हटलं तर करू शकत नाही. एवढी यंत्रणा त्याच्यामध्ये असते, अनेक अधिकारी असतात, ते तपासतात. आणि उद्याच्याला जर कुणी असं ह्याच्यातनं वेडंवाकडं करण्याचा प्रयत्न केला आणि ते सिद्ध झालं तर उभा भारत देश पेटून उठेल. दिल्ली, तुमचं राजस्थान, पंजाब, त्याच्यामध्ये असणारं केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मला वाटतं छत्तीसगड, असे अनेक राज्य आज विरोधी पक्ष तिथं काम करत असतानाचं चित्र आपण पाहतो आहे. आणि थोडेच दिवसात कर्नाटकची पण निवडणूक आहे, त्याही वेळेस आपण ते पाहू. आणि एवढ्या मोठ्या देशामध्ये हे काही एक व्यक्ती काही गडबड करायची म्हटलं तर करू शकत नाही. एवढी यंत्रणा त्याच्यामध्ये असते, अनेक अधिकारी असतात, ते तपासतात. आणि उद्याच्याला जर कुणी असं ह्याच्यातनं वेडंवाकडं करण्याचा प्रयत्न केला आणि ते सिद्ध झालं तर उभा भारत देश पेटून उठेल. त्याच्यामुळं एवढं कुणी करणार नाही. ठीक आहे, काही जणं पराभूत झाले की त्यांना वाटतं की आपला पराभव होत झालाच नसता, त्या ई व्ही एम मशीनमुळे झाला आणि त्या मशीनवर ढकलून मोकळे होतात. वास्तविक तो मतदारांनी दिलेला कौल असतो असं माझं वैयक्तिक मत आहे. आता पुण्याची पोटनिवडणूक, लोकसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे का? अजून निवडणूकच जाहीर नाही झाली तर कशा करता गुडघ्याला बसून लागायचं? ते पोस्टर काय, ज्या काही बिंडोक लोकांनी, काही ज्यांना जनाची नाही मनाची काही वाटली पाहिजे, लाज, लज्जा, शरम, अशांनी जे काही पोस्टरबाजी केलेली आहे त्यांचे आस्तीचं विश्लेषण नसताना तुम्ही अशा प्रकारची पोस्टरबाजी करतात. काय माणूस ही पार कुठं खुंटीलाच टांगली का काय? ही कुठली पद्धत आहे? ही नाही पद्धत आपली.
वज्रमूठ सभेची तयारी सुरू झालेली आहे. पुण्यात आज मीटिंग पण झालेली आहे. अर्थात महिना अजून बाकी आहे. एकूण त्यातनं काय साधारणपणे त्यांचे जनता प्रयत्न असणार, कारण निवडणुकांच्या पार्श्वभूमी त्याच्यामध्ये एकजूट दाखवण्याचा आणि सगळ्यांनी मिळून एकत्रपणे महाविकास आघाडी मजबूत करणे आणि त्याच्यातनं उद्या जनतेच्या समोर जातो प्रयत्न. दादा त्यालाच धरून एक आहे खरंच्या बैठकी चालली असं समजते. छत्रपती नगरमध्ये फोटो मानपान झाले ते पुण्यामध्ये एकदम बिनबुडाचे आरोप आहे. तिथं आपल्याला माहिती आहे त्याच्यात अशी असणारी खुर्ची दोन पाचशे होते. तुम्ही हाप घेतलं असेल मी त्यानंतर त्याला सांगितले एक माझ्याकरता आणि एक अशोक चव्हाण साहेबांच्या करता. जिथं श्रद्धा असते त्यांनी देवदर्शनाला जावं त्याच्यात काहीच कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही, परंतु त्याचा फार भाऊ करू नये. त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भामध्ये म्हणजे आता आम्ही पण अनेकदा दर्शनाच्या निमित्तानं जातो, आम्ही काही सांगत नाही. आता दर्शनाला निघालोय, आता रेल्वे सोडलेली आहे, आता झेंडा दाखवलेला आहे, आता बस बसलेली बसमध्ये लोक बसलेली आहेत. आता मग त्याच्यात पण काही काही गोष्टी घडल्या, मला त्याच्यात खोलात जायचं नाही. प्रत्येकाची श्रद्धा असते, आपण प्रत्येक धर्माचा जातीचा पंथाचा आदर करतो. ही आपली संस्कृती, ही आपली परंपरा आहे. सर्व धर्म समभाव ही आपल्या लोकशाहीची मूल्य मूळ तत्व आहे. तर त्याच्यातनं आपण पुढे चाललं. सेक्युलर विचारधारे तर आपण पुढे चाललं. गोव्याला गेलेले होते भाजपचे पदाधिकारी, ते आता देखील अयोध्येला त्यांनी कुठं जावं तो जसा त्याचा प्रश्न आहे. फक्त जात असताना ज्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी आहे त्यांनी महागाईचं, बेरोजगारीचं, शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं, असं अजूनही अवकाळी पाऊस पडतोय त्याचं, आमच्यात 75,000 नोकर भरतीचं, हे सगळ्याचं भान पण ठेवावं एवढीच आमची विनंती आहे. आज समाज माध्यमांवर ज्या चर्चा सुरू होत्या त्याच्यामध्ये महत्त्वाचं प्रामुख्याने नाही 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 मला कुणी भेटलेलं नाही. मी काल पुण्यातच होतो, आज पण पुण्यातच आहे रात्री उशिरापर्यंत. उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग सातारला जाणार आहे. उद्या 4-5 वाजे सातारला कार्यक्रम आहे, नंतर मी मुंबईला. दादा तुम्ही काल या सगळ्या समाज माध्यमांवर चर्चा झाल्या, तुम्ही संपर्कात नव्हता तेव्हा, आणि त्याच्यात बरेच मुद्दे निघाले ज्याच्यामध्ये तुम्ही आणि देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्यामध्ये सेटिंग आहे किंवा तुमचं आणि त्यांचं फार सख्य आहे. एक पूरक भूमिका सभागृहात पण तुम्ही घेतल्या जयसिंगानेंच्या प्रकरणात, असे बरेच अनालिसिस आलेत. तुमचं काही उत्तर त्याच्यामध्ये? ह्या दादांत खोटे आरोप आहेत, ह्याच्यात यत्किंचही तथ्य नाही. माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेनी, नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी, सहकाऱ्यांनी, माझ्या पाठीराख्यांनी माझी विधानसभेतली उपस्थिती आणि विधानसभेमध्ये विरोधी पक्ष म्हणून बजावण्याची भूमिका ही सगळ्यांनी पाहिलेली आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टीला मी फार महत्त्व देत नाही. मी माझ्या सद्विबुद्धीला स्मरून काम केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं मी ते प्रति मांडलेले. भाजपचे खासदार हैलास विजेवर घेत त्यांनी आज बोलताना असं विधान केले की कालच्या स्त्रिया शूरपण वाटतात, कपडे घालतात स्त्रियावर. एक मिनिट, कुणीही अशा प्रकारचं स्त्रियांच्या बाबतीमध्ये करू नये. स्त्रीला मातेच्या स्वरूपामध्ये, बहिणीच्या स्वरूपामध्ये, मुलीच्या स्वरूपामध्ये 2019 घडली की नाही. आता 2014 5 वर्ष ते झाले पंतप्रधान, आता जवळपास 4 वर्ष होत आले. 9 वर्षांनी हे असले मुद्दे काढून काय उपयोग आहे? लोकांनी ते सगळं बघितलेलं आहे, त्यांचं कामकाज बघितलेलं आहे. आणि राजकीय क्षेत्रामध्ये शिक्षणाचा मुद्दा हा तसं बघितलं तर गौण समजला जातो, कारण आम्ही बघितलं आहे ह्या राज्याचे 4 वेळेला मुख्यमंत्री झालेले वसंतदादा पाटील यांचंही शिक्षण अतिशय कमी झालेलं होतं, तरी देखील अतिशय उत्तम प्रशासक आणि लोकाभिमुख कारभार. म्हणून स्वर्गीय वसंतदादा पाटलांची ओळख भारताला होती, तशाच प्रकारे आपल्या महाराष्ट्राला आहे. आज पण त्यांची कारकिर्द महाराष्ट्र विसरलेला नाही, उलट त्यांच्याच कारकिर्दीमध्ये सर्वात जास्त कॉलेजेस, मग इंजिनिअरिंग असतील, पॉलिटेक्निक असतील, मेडिकल असतील, सर्वात जास्त नाही तर त्याच्या आधीच्या काळामध्ये आपले विद्यार्थी विद्यार्थिनी आजूबाजूच्या राज्यांच्या मध्ये जाऊन तिथल्या शहरांच्या मध्ये ॲडमिशन घ्यायचे. हे आपण मागवळून पहा, हे फॅक्ट आहे. आणि त्याच्यामुळं अजून तरी आमदारांच्या करता इतकं शिक्षण पाहिजे, खासदाराच्या करता इतकं पाहिजे,
नगरसेवक नगरसेविका किंवा जिल्हा परिषद तालुका पंचायतीला इतकं पाहिजे, वयाची अट आहे. मला वाटतं 25 वर्ष पूर्ण असल्याशिवाय तुम्हाला आमदारकीचे लढवता येत नाही. मला वाटतं 30 का काही वर्ष पूर्ण असल्याशिवाय, 30 का 35 मला एक्झॅक्ट माहीत नाही, पण राज्यसभेमध्ये तुम्हाला उभं राहता येत नाही, अशा काही वयाच्या अटी आहेत. आणि ते जे संविधान आपल्याला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले, जे उद्या 14 तारखेला त्यांची जयंती आहे, या महापुरुषांनी आपल्याला जे संविधान दिले त्याचा आपण आदर करतो आहे, महापुरुषांचा आदर करतो आहे आणि आपण पुढे चाललेलो आहे. म्हणून मी माझी मतं स्पष्टपणे सांगतो, त्याच्यात माझं काही चुकलं? तुम्ही त्याच्यातनं वेगळा अर्थ काढतात, त्याचा दोष माझा काय? महाविकास आघाडीमध्ये याबाबत एक वाक्य, मला त्याच्याशी काही घेऊन महाविकास आघाडीमध्ये यामध्ये एक वाक्य नाही. सावरकरांचा मुद्दा, आम्ही तीन पक्ष वेगवेगळ्या विचारधारेचे होतो, काहीतरी कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलेलो होतो, ज्याच्यातून आमच्यामध्ये थोडेसे अंतर पडायचं असे मुद्दे आम्ही बाजूला ठेवले, राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातनं कॉमन मिनिमम प्रोग्राम केला, त्याच्याकरता बैठका झाल्या आणि त्याच्यानंतर 2.5 वर्ष आम्ही कारभार केला हे आपण पाहिलं. दादा काल तुम्ही झाले का? काल तुम्ही नॉट रिचेबल होते. तुम्ही पुन्हा पुन्हा मला नॉट रिचेबल या पद्धतीनं बोलत जाऊ नका. त्याचं कारण, मी संध्या 4 वाजता माझ्या बारामती गेस्ट हाऊसवरून 3:30-4 वाजले असते प्रशांत पड होता, प्रशांत दुसऱ्या गाडीत होता, मी माझ्या गाडीत होतो. मला जरा पित्ताचा त्रास व्हायला लागला, मला मळमळायला लागलं, म्हणून मी गाडी थांबवली. मी डॉक्टरला फोन केला, डॉक्टर म्हणले की हे पित्त आहे, तुम्ही मी गोळी देतो, तुम्ही घरी जावा आणि आराम करा. मी घरी गेलो, आराम केला आणि सकाळी पुन्हा उठल्यानंतर मला बरं वाटायला लागलं. त्याच्यामुळे सकाळपासूनचे कार्यक्रम सुरू केले. तरी देखील पत्रकार मित्रांनी 2 दिवस अजित पवारांनी सगळे कार्यक्रम रद्द करून अजित पवार अज्ञात स्थळी निघून गेले, नॉट रिचेबल, ज्या ज्या काही बातम्या आहेत. दादा, आम्ही काल सगळ्यांना विचारत होतो सातत्यानं आपल्याशी संबंधित, त्यांनी कोणीच खुलासे केले नाही. मला जे झाले ते मी सगळ्यांना डंका पेटायचं, तर काही नाही, म्हणजे आपले PA किंवा शहराध्यक्ष सर्वांना सांगण्याचं काही कारण नाही. मला त्रास झाल्यानंतर मी माणूस आहे, मी आपल्या घरी तिथनं जिजाईला गेलो आणि जिजाईला आराम करत बसलो. पण दादा, तुमच्या लोकांनी असं सांगितलं की दादांना फोन आला, दादा खूप वेळ बोलत होते आणि दादा कुठे गेले माहित नाही. मी माझ्या डॉक्टरांशी बोलत होतो, माझे फॅमिली डॉक्टर आहे. मी 90 साली ज्या वेळेस मुंबईला 91 ला गेलो तेव्हापासून ते माझे डॉक्टर आहेत, डॉक्टर कपूर म्हणून. त्यांना विचारत होतो की ते मला म्हणत होते की काय होतं आहे काय नाही. आता ते फोनवर मी ते सांगत होतो, ते सांगितल्यानंतर त्यांनी मला काही गोळ्या सुचवल्या आणि ते म्हणले की तुम्हाला खूप जागरण आणि प्रवास झाला की अशा प्रकारचा पिंताचा त्रास होतो. अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच दिवसांनी तो झाला, बऱ्याच वर्षांनी झाला, ही फॅक्ट आहे. दादा मोदींच्या डिग्रीचा विषय असू द्या, दादा मोदींच्या डिग्रीचा विषय असू द्या, दादानींचा विषय असू द्या, सावरकरांचा विषय असू द्या, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला प्रोटेक्शन देते असं वाटायला लागलं. तुम्हाला काय वाटतं त्याचं मला काही घेणं देणं नाहीये. उद्याच्याला जी व्यक्ती 9 वर्ष ह्या देशाचे पंतप्रधान म्हणून काम करते, त्यांच्या नावावर 2014 साली जो पक्ष एकेकाळी फक्त 2 खासदारांचा पक्ष होता, तो सर्व दूरपर्यंत पोचला आणि पूर्ण बहुमताने निवडून आला, हा करिश्मा मोदी साहेबांचाच आहे की नाही? त्याही काळामध्ये कुणी असं निवडून आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं वक्तव्य केले जातात, परंतु ते पॉप्युलर झाले आणि त्यांच्या नावाखालीच वेगवेगळी राज्य निवडून आलेले आपण पाहिलं की नाही? त्याच्यानंतर पुन्हा त्याची पुनरावृत्ती 2019 घडली.